कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येचा आलेख अजूनही चढाच आहे गेल्या चोवीस तासात जिल्ह्यामध्ये एक हजार नऊशे एकोणीस कोरोना रुग्ण वाढले तर चाळीस जणांचा मृत्यू झाला दिवसभरामध्ये एक हजार दोनशे सत्त्याण्णव जण कोरोनामुक्त झाले जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता सोळा हजार पंधरा झाली आहे त्यामुळं आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढलाय दुसरीकडे देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगानं कमी होऊ लागली आहे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अजूनही मोठ्या संख्येनं वाढतीय रविवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तीन हजार दोनशे पंच्याण्णव जणांची कोरोना चाचणी झाली त्यामध्ये एक हजार नऊशे एकोणीस रुग्ण आढळले तर एक हजार दोनशे सत्त्याण्णव जणांना डिस्चार्ज मिळाला जिल्ह्यात आजवर एक लाख तेरा हजार दोनशे एकोणसत्तर जण कोरोना बाधित झाले आहेत त्यापैकी त्र्याण्णव हजार पाचशे बेचाळीस जणांनी कोरोनावर मात केली आहे जिल्ह्यात दिवसभरात चाळीस जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाल्यानं जिल्ह्यातील आजवरची कोरोना मृत्यू संख्या तीन हजार सातशे बारा झाली आहे जिल्ह्यामध्ये अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता सोळा हजार पंधरा आहे सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असल्यानं आरोग्य यंत्रणेवर ताण पडतो तर देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत असल्यानं आरोग्य यंत्रणेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे देशात दिवसभरात एक लाख त्रेपन्न हजार तीनशे शहाण्णव रुग्णांची भर पडली तर तीन हजार एकशे तीस जणांचा मृत्यू झाला महाराष्ट्रात अठरा हजार सहाशे कोरोना पॉझिटिव्ह आहेत।